पाटण तालुक्यातील गोरगरिबांच्या आजारपणाची सुविधा असलेले आरोग्य विभाग मात्र खासगी व महागडे उपचार येथील रुग्णांवर लादताना दिसत आहे. पूर्णतः बंद असलेला दवाखाना चालू दाखवण्याचा प्रयत्न करताना का दिसत आहे तेथील वैद्यकीय अधिकारी काय दडलं यामागचं रहस्य. पाटण तालुक्यातील मारुल तर्फे पाटण येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र हे मागील 2-1.5 वर्षांपासून बंदच आहे. चक्क 35 लागून असलेल्या व जवळपास 6-7 हजार नागरिकांसाठी असलेल्या सेवेकडे आरोग्य खात्यानं का अक्षम्य दुर्लक्ष केलंय. जर दिवसा नागरिकांना उपचार मिळत नसतील तर रात्रीच्या प्रसंगात नागरिक काय करणार याची माहिती मागताना वैद्यकीय अधिकारी कशी बेजबाबदार उडवाउडीची उत्तरे देतात. सदर बंद आरोग्य उपकेंद्राची माहिती मागवताना व नुकतेच खासगी उपचार घेऊन आलेले सामाजिक कार्यकर्ते यांनी या संदर्भात अर्ज करून काही प्रश्न विचारले आहेत. जर हा दवाखाना चालूच आहे असं वैद्यकीय अधिकारी ठासून सांगत असतील तर मग या प्रश्नाची उत्तरे द्यायला टाळाटाळ का. गेल्या 1.5-2 वर्षांचे लाईट बिल, गेल्या 1.5-2 वर्षांचे रुग्ण नोंद वही, गेल्या 1.5-2 वर्षात उपकेंद्रात घेतलेले आरोग्य संबंधित उपक्रम, गेल्या 1.5-2 वर्षात पुरवठा झालेले औषध साठा, सर्वात महत्वाची मातांची प्रसूती झालेली आकडेवारी, आलेली दवा औषधे हे खरंच रुग्णांपर्यंत पोहोचलीत का. सरकार दरवर्षी नवनवीन आरोग्य धोरण राबवत आहे. नुकतीच शासनाची माहेरवासीन योजना आली आहे. मात्र आरोग्य खात्याने योजनांचे धोरण आखताना अशा संगणमताने चालू पण प्रत्यक्षात मात्र बंद असलेल्या रुग्णालयाचा अहवाल कधी मागवला आहे काय. महत्त्वाच्या न्यूज अपडेट्ससाठी पाहत रहा फ्रंट पेज न्यूज पोर्टल. तसेच या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.